सजग नाही टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे. सध्या पुण्यातील गोळीबार प्रकरण खूपच गाजत आहे. ज्या आरोपीने गोळीबार करून पलायन करण्याचा प्रयत्न केला व त्या आरोपीला ज्या नागरिकांनी घेराव घालून धरून दिले त्या नागरिकांबद्दल जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे. 21 नोव्हेंबर रोजी सोमवार पेठेतील कालापाडा यंग सर्कलची पैगंबर जयंती निमित्त मिरवणूक चालली होती. त्यावेळी शिवलाल हा आरोपी धावत धावत आला व त्याने मालधक्का चौकात गोळीबार केले. हे पाहून कालावाडा यंग सर्कलच्या तरुणांना वाटले की कोणी आपल्यावर जाणून बुजून गोळीबार केला व दंगल भडकवण्याच्या हेतून हे केले. यावर चिडून कालापाडामधील तरुण त्या शिवलालला मारण्यासाठी त्याच्या मागे पळाले. हे पाहून शिवलाल हा अशा कॉम्प्लेक्समध्ये घुसला. त्यावेळी कालावाडाचे तरुण त्याला धरण्यासाठी घुसले असता त्याने गोळीबार करण्याची धमकी दिली. यामुळे कालावाडाचे नागरिकांनी त्यांच्यावर दगडफेक केली व त्याला घेराव घातला. शिवलालला या हल्ल्यात खूपच भयभीत झाला होता. कोणीतरी पोलिसांना बोलावले व त्यानंतर त्याला पोलिसांनी धरले. या सर्व घडामोडीत ज्या मुस्लिम तरुणांनी त्याला अडवले त्या सर्वांना जाणून बुजून दुर्लक्षित करण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मुस्लिम मंडळाच्या जागी जर इतरांचे मंडळ असते तर त्यांचा सन्मान केला असता अशी नाराजी कालावाडाच्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.